आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळी. स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चेत होणारच उल्हासनगरमध्ये बेकायदेशीरपणे विदेशी मुद्रा विकणाऱ्या 2 जणांना पोलीस उपायुक्तांच्या पथकाने ताब्यात घेऊन उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र उल्हासनगर पोलिसांनी 3 दिवसात या देशद्रोह्यांवर कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे उल्हासनगर पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात विदेशी मुद्रा बेकायदेशीरपणे बाळगणारे व्यावसायिक गट सोन्याच्या तस्करीत काम करतात. या तस्करांच्या टोळक्याला विदेशात जाऊन सोने खरेदी करण्यासाठी लागणारी विदेशी मुद्रा पुरविणाऱ्या टोळक्या उल्हासनगरमध्ये कार्यरत आहेत. उल्हासनगर कॅम्प 5 मधील भाटिया चौक येथे दीपक ट्रॅव्हल्स हे दुकान आहे. या दुकानाचे मालक दीपक जेसवानी हे बेकायदेशीरपणे विदेशी मुद्रा विक्री करत असल्याची माहिती कारी माखीजा यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांच्या पथकाने सापळा रचला. कारी माखीजा यांच्या शिरू चौक येथील लक्ष्मी टेक्सटाईल या दुकानात मनोज चांदवानी हा तरुण 10,000 अमेरिकन डॉलर्स घेऊन आला. त्यावेळी पोलीस उपायुक्त पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डगले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर दराडे यांच्या पथकाने धाड टाकून अटक केली. त्यांच्याकडून 10,000 अमेरिकन डॉलर्स ताब्यात घेण्यात आले आहेत. दीपक जेसवानी याला ताब्यात घेऊन पोलीस पथकाने रात्री उशिरा उल्हासनगर पोलीस ठाण्यात जमा केले. मात्र उल्हासनगर पोलिसांना मनोज चांदवानी आणि दीपक जेसवानी याला बॉन्ड लिहून घेत सोडून दिले. आपल्या भारत देशात दुसऱ्या देशाची मुद्रा बिनधास्तपणे बाळगणे, बेकायदेशीरपणे करन्सी विक्री करणे हा देशद्रोहाचा प्रकार असताना उल्हासनगर पोलीस मात्र बिनधास्तपणे या देशद्रोह्यांवर कसा विश्वास ठेवतात, ते भारत सोडून गेले तर त्यांना कसे पकडणार, असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले नाहीत का, असा सवाल कारी माखीजा यांना पडला आहे. 4 नंबर 5 नंबर में भाटिया चौक पे दीपक ट्रेवल है. मुझे मालूम पड़ा भाई ये भाटिया चौक पे ट्रेवल के बाड़ में डॉलरों का धंधा करता है. अमेरिकन डॉलर बेचता है जिसमें वो लोग सोना लेके आते हैं बाहर से. ये देशद्रोह का कैसे काम है, ऐसे गलत काम जो शहर में हो रहे हैं. तो मैंने DCB स्कॉट को ये काम बताया भाई, ऐसे थे शहर में कैसे डॉलर एक्सचेंज में नहीं होता है और इनको कार्रवाई होनी चाहिए. तो DCB का ने बोला ठीक है आप टेप लगाओ. तो हमने उसको दीपक ट्रेवल को फ़ोन किया और हमने बोला उसको 5 लाख का हमको डॉलर चाहिए. बोला किधर एड्रेस है, हमने एड्रेस बताया. उधर 5 लाख का नहीं, 7,04,200 का डॉलर लेके आया. और उधर पुलिस ने दराड़े साहब इन लोगों ने DCB कार्ड ने उनको रंगे हाथों पकड़ा और 1 नंबर में उनको हैंडओवर किया. पर अभी 1 नंबर पुलिस में उनका जो रवैया है ना पुलिस का, ऐसा दिख रहा है भाई इनके ऊपर कार्रवाई नहीं हो रही है. जो लोग ऐसा इलीगल धंधा करते हैं उनके ऊपर उनके ऊपर कानूनी कार्रवाई होनी चाहिए. सर समाज सेवा पहले तो ये देशद्रोह का केस है. ये देशद्रोहियों को हम जन्नत के लिए काम करते हैं. और मेरे को बीच में मैंने बॉम्बे एयरपोर्ट पर मैंने 2 लेडी पकड़वाई थी सोने के साथ, जिसमें मेरे को 4,11,176 रुपया मेरे को रिवार्ड मिला था. और अभी भी जो ये 7 लाख के डॉलर पकड़े गए हैं इनमें भी मेरे को 30% मिलेगा, तो 2 लाख लगभग होता है. ये हम देश शहर के लिए काम करते हैं, ऐसे गलत धंधे बंद होने चाहिए जो पुलिस कार्रवाई नहीं कर रही है. ये मुझे मालूम पड़ा ये पासपोर्टों का काम करता है और यूरो डॉलर और दुराम ये इलीगल एक्सचेंज पैसे का कारोबार करता है. मुझे तो ऐसा लग रहा है इनके पास पैसे आते किधर, डॉलर कैसे आते हैं, किधर से आते हैं. हाँ पुलिस को ट्रेवल पे कार्रवाई करती थी, उधर रेड करती थी तो और भी लाखों करोड़ों के डॉलर मिल सकते थे. और भी जो इलीगल एक्टिविटी है हो सकता है उधर और भी कुछ और मिलना चाहिए था, पर पुलिस ने उधर वो कार्रवाई नहीं की. 1 नंबर पुलिस 100% मामले को दबाना चाहती है. मैं समझो साक्षी हूँ, अभी तक मेरी ना कोई स्टेटमेंट ली गई है ना कोई गवाही ली गई है. मेरी स्टेटमेंट लेंगे तो कस्टम वाले सेंट्रल गवर्नमेंट मेरे को आगे चल के अवार्ड देगी. याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त धुला टेळे यांना विचारले असता सदरच्या प्रकरणात विदेशी मुद्रा हाताळणाऱ्या फेमा या विभागाला माहिती देण्यात आली आहे. 2 दिवस सुट्टी असल्याने विभाग आलेला नाही, लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.